नामदेवाचे घरी दासी जनी, नामदेवाचे घरी दासी जनी, तिने चक्रपाणी वश्य करुनी, नित्य ती आठवित गोविंदा, नित्य ती आठवित गोविंदा, नित्य ती आठवित गोविंदा। जिल्हा परभणी, तालुका गंगाखेड, या गंगाखेड गावामध्ये संत जनाबाईचा जन्म झाला। मंडळी, जनाबाईच्या माता पित्याचा एक नियम होता, आषाढी यात्रा आली की पायी पायी पंढरपूरला यायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, गरुड खांबाला मिठी मारायची, नगर प्रदक्षिणा घालायची आणि पुन्हा पायी पायी वारी आपल्या घरापर्यंत पोहोचवायची। जनाबाई 5 वर्षाची होती आणि आषाढी यात्रा जवळ आली, जनाबाईच्या आई वडिलांनी निघायची तयारी केली, पण दोघांनी विचार केला, जनाबाई लहान आहे, तिला चालणं होणार नाही, पावसाळ्याचे दिवस वेळेवर जेवायला मिळत नाही, शेजाऱ्याच्या इथं जनाबाईला ठेवूया आणि आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला जाऊया। हे जनाबाईला समजलं, आपली आई आणि आपले बाबा आपल्याला शेजाऱ्याच्या इथं ठेवून पंढरपूरला निघालेले आहेत। जनाबाई आईजवळ आली आणि आईला म्हणाली, आई मला पंढरपूरला नेणार नाहीस, मला म्हणे शेजाऱ्याची इथं ठेवून बाबा आणि तू पंढरपूरला निघालात, मलाही पंढरपूरला यायचंय, त्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, त्या गरुड खांबाला मिठी मारायची, त्या पुंडलिकाला डोळे भरून बघायचं, आई त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय मला, ते नगर प्रदक्षिणा घालायचे, ते पंढरपूर कसं आहे ते बघायचं, मी येणार, मी शेजाऱ्याची इथं राहणार नाही। शास्त्रामध्ये 3 हट्ट आहेत, राजहट्ट, एखाद्या राजानं जर हट्ट धरला तर पूर्वा वास लागतो मंडळी, जोग हट्ट, एखाद्या साधून हट्ट धरला तर पूर्वा वास लागतो, आणि 3रा स्त्री हट्ट, बाईनं हट्ट धरला तर पूर्वा वास लागतो। हे 3 हट्ट फार चांगले, सहजासहजी प्रयत्नानं पुरवता येतील, पण चौथा बालहट्ट कठीण आहे। एका राजाच्या पोरानं हट्ट धरला, लागलं रडायला, राजानं विचारला, अरे काय पाहिजे, मला हत्ती पाहिजे, राजाजवळ हत्तीला काय कमी, एक हत्ती आणून त्याच्या समोर उभा केला, हा घे हत्ती, पण रडू नकोस, पुन्हा रडायला लागलं, अरे आता काय पाहिजे, मला गाडगं पाहिजे। कुंभारवाड्यामध्ये एक शिपाई पाठवला, आणलं गाडगं, हे घे गाडगं, पण रडू नकोस, पुन्हा रडायला लागलं, अरे आता काय पाहिजे, यो हत्ती गाडग्यात घातला पाहिजे। आता हत्ती कसा गाडग्यात घालता येईल, पण लहान मुलाचा हट्ट, राजाजवळ प्रधान हुशार असावा लागतो, व्यापाऱ्याजवळ मुनीम हुशार असावा लागतो, नाहीतर 12,000 व्हायला वेळ लागत नाही। प्रधान हुशार, त्या प्रधानाने एका कागदावर हत्तीचं चित्र काढलं, त्याला रंग दिला आणि त्या मुलाला दाखवलं, हा हत्ती चांगला का हा हत्ती चांगला, रंग दिल्यामुळं कागदावरचा हत्ती आवडला, म्हणे हा चांगला, गाडग्यात कोणता घालायचा, म्हणे हाच घालायचा, कागदाची घडी केली आणि घातला हत्ती गाडग्यामध्ये। सांगायचा उद्देश, बाल हट्ट कठीण, जनाबाईनं हट्ट धरला, आई मी पंढरपूरला येणार, नाविलाज झाला माता पित्याचा, घेतलं जनाबाईला बरोबर, मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल, वरून पाऊस पडतो, मृग नक्षत्र निघालेलं, पावसाळ्याचे दिवस, अंगावरली भिजलेली कपडे, ते बदलण्यासाठी दुसरी कापड नाहीत, कधी भरपूर जेवायला मिळावं, कधी उपवासी झोपावं, असं करत करत पंढरपूरला येऊन दाखल झाले। हजारो लोकांची गर्दी आषाढी एकादशीच्या निमित्तानं, त्यावेळेला धर्मशाळा नव्हत्या, झाडाखाली मुक्काम करावा लागायचा, एका झाडाखाली जनाबाईच्या आई वडिलांनी आपलं बिराट टेकवलं, चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाला धर डोळे भरून पाहिलं, गरुड खांबाची भेट घेतली, नगर प्रदक्षिणा घातली, क्वालऱ्याची साथ चालू होती पंढरपुरामध्ये, आणि हजारो लोक त्या क्वालऱ्याच्या साथीमध्ये मृत्युमुखी पडत होते। जनाबाईच्या आई वडिलाला
झोपल्या जागेवर ताप आला, फणफणून ताप आला, दवाखाने औषध उपचार कुठला त्यावेळेला महाराज? 700 वर्षापूर्वीची घटना ही, आणि अशा स्थितीत असणार ते पंढरपूर आणि त्या क्वालऱ्याच्या साथीमध्ये मरणारे हजारो भाविक, जनाबाईच्या आई वडिलाचा नंबर लागला त्या यादीमध्ये, आणि झोपल्या जागेवर जनाबाईचे आई वडील स्वर्गवासी झाले. जनाबाईला खेळून खेळून भूक लागली आणि आईच्या उशाला येऊन बसले. तिच्या तोंडावरलं पांघरून काढून तिला उठवायचा प्रयत्न करीत आहे. आई, आई किती वेळ झोपलीस ग? मला भूक लागली, उठ ना ग आई. आई बाबाला उठवण्याचा प्रयत्न करते पण ते उठण्यासाठी झोपले नव्हते, ते कायमचे झोपले होते. जनाबाईला माणूस कसं मरतं ते ठाऊक नव्हतं. जाणाऱ्या येणाऱ्या वारकऱ्यांनी पाहिलं, या मुलीचे वडील स्वर्गवासी झालेले आहेत, आई स्वर्गवासी झालेली आहे. वारकऱ्यांनी वर्गणी काढली आणि अंत्यविधीची तयारी केली. त्या चंद्रभागेच्या तीरावर जनाबाईच्या माता पित्याचा अंत्यविधी करण्यात आला. सरणावर घातलं, ती चिता पेटवल्याबरोबर जनाबाईनं हंबर डा फोडला. माझ्या आईला आणि बाबांना जाळता काय तुम्ही? माझ्या आईला जाळू नका, माझ्या आईला जाळू नका. माझा कोण सांभाळ करणार? मी कुणाजवळ राहणार? मला कोण जेवायला घालणार? माझ्या बाबांना आणि आईला या लोकांनी जाळून टाकलं. रडायला लागली 5 वर्षाची जनाबाई, हंबरडा फोडून रडायला लागली. वारकऱ्यांनी तिला काहीतरी खायला घेऊन दिलं, तिला खेळवत खेळवत तिची समजूत घालत पांडुरंगाच्या मंदिरात आणून सोडलं. भगवंता, ह्या लेकराचा सांभाळ आता तू करायचा. रडून रडून थकलेली जनाबाई त्या पांडुरंगाच्या मंदिरात एका कोपऱ्यात पटदिशी झोपी गेली. गार झोप लागली. शेजारती झाली आणि पुजारी मंडळी मंदिराचा दरवाजा बंद करून निघून गेली. आणि जनाबाईला स्वप्न पडलं, आपल्या आईला आणि बाबांना ते लोक चाळत आहेत. आई म्हणून किंकाळी मारली आणि झोपेतून जागी झाली जनाबाई. आई, तुला चाळलं त्या लोकांनी, तुला चाळून टाकलं. पांडुरंगाच्या पोटात कालवा कालव झाली. त्या लेकराकडे पाहून गलबलून गेला देव आणि देवानं जनाबाईला हाक मारली. हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा ज्यांना भेटत नाही तो जगदात्मा त्या मुलीला काय म्हणतो, जनाबाईला काय म्हणतो? मंडळी, जने इकडे ये. कुणी हाक मारली म्हणून जनाबाई इकडं तिकडं बघायला लागली. मंदिर मोकळं होतं. तिनं देवाकडं पाहिलं आणि देव तिला हातानं बोलवत आहे इशारा करून, इकडे ये, मीच हाक मारली तुला. जनाबाई जवळ आली. रडू नकोस, तुझी आई आणि बाबा माझ्याजवळ आहेत. हा, खोटं बोलतोस देवा, तू सुद्धा खोटं बोलतोस. माझ्या आईला आणि माझ्या बाबांना त्या लोकांनी जाळून टाकलं, मी डोळ्यांनी पाहिलं. नाही जनाबाई, तुझी आई आणि बाबा माझ्याजवळ आहेत. दाखव मला. दाखवता येत नाहीत, तू त्यांना हाक मार, ते तुझ्याशी बोलतील. जनाबाईनं हाक मारली. आई, भगवंताच्या हृदयातनं आवाज आला, जने आम्ही देवाजवळ आहोत, आमची काळजी करू नकोस, तू देवाचं भजन करत आनंदात राहा. असा आनंद झाला जनाबाईला. देवा, माझ्या आईला आणि बाबांना सांभाळा, मी नाही रडणार आता. माझी खात्री पटली की माझी आई आणि बाबा तुझ्याजवळ आहेत. आणि जनाबाई त्या गरुड खांबाजवळ नाचायला लागली. पांडुरंगाचं भजन करत करत, त्या भगवंताचं नामस्मरण करत, त्याला आळवत, नाचून नाचून भजन करायला लागली. आणि पहाटे काकड आरतीचा टाईम झाला. 4 वाजले. काकड आरतीसाठी पुजारी मंडळी मंदिरात आली. संत नामदेव महाराज भागवत धर्माचा आधारस्तंभ, कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत भागवत धर्माची पताका ज्या संत नामदेवांनी फडकवली,
सगळा पंजाब जागा केला. बिदरला मेलेली गाय त्या बादशहाच्या समोर जिवंत केली. ते संत नामदेव महाराज वयाच्या 8व्या वर्षी देवाला जेवायला लावलं. मंडळी मूर्तीतून बाहेर आणलं देवाला. नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हतीचा मूर्ती जीवी, नैवेद्य हतीचा मूर्ती जीवी. ज्या संत नामदेवानी औंढ्या नागनाथाचं मंदिर फिरवलं, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हती दुध प्याला, नामदेवा हती दुध प्याला. ते संत नामदेव महाराज काकड आरतीसाठी मंदिरात आलेले आणि त्या गरुड खांबाजवळ नाचत असलेल्या या छोट्याशा मुलीला संत नामदेवानी पाहिलं. जवळ येऊन विचारपूस केली, बाळ तू कुणाची? तिने सांगितलं आई बापाची. अरे होय आई बापाची, पण तुझ्या आईचं नाव काय, तुझ्या बापाचं नाव काय? हो हो जनाबाईनं असं विचारल्याबरोबर उत्तर दिलं संत नामदेवाला, आई मेली बाप मेला, आई मेली बाप मेला, आणि सांभाळ विठ्ठलान केला, सांभाळ विठ्ठलान केला, सांभाळ विठ्ठलान केला, सांभाळ विठ्ठलान केला. हो हो पांडुरंग माझा पिता, पांडुरंग माझा पिता, आणि रुक्मा बाई माझी माता, रुक्मा बाई माझी माता, रुक्मा बाई माझी माता, रुक्मा बाई माझी माता. आई मेली बाप मेला, सांभाळ विठ्ठलानं केला. पांडुरंग माझा पिता, रुक्मा बाई माझी माता, चंद्रभागा ही भगिनी, बंधू पुंडलिक मुनी. नामदेव महाराजांनी आश्चर्य केलं, कौतुक केलं, हृदयाशी धरलं त्या 5 वर्षाच्या जनाबाईला. तेवढ्यात पांडुरंगानं हाक मारली, नामदेवा इकडे ये. महिला संत म्हणून जनाबाई फार मोठी संत होणार आहे, संत मालिकेत तिच्या नावाची नोंद होणार आहे. या जनाबाईला घेऊन जा, तिचा सांभाळ कर, तिचा अधिकार मोठा आहे. भगवंताची आज्ञा म्हटल्यानंतर संत नामदेवानी त्या 5 वर्षाच्या जनाबाईला उचलून घेतलं आणि आपल्या घराकडे आणलं. ही 5 वर्षाची जनाबाई भांडे घासायची, संत नामदेवाच्या घरात सडा टाकायची, अंगण झाडून काढायची, धुणं धुवायची, ही सगळी कामं करत असताना क्षणाक्षणाला, पावला पावलाला, घाता घाताला त्या भगवंताला हाक मारायची. आणि पुढं काय घडलं ते ऐका मंडळी. नामदेवाचे घरी दासी जनी, नामदेवाचे घरी दासी जनी, तिने चक्रपाणी वश्य करुणी, नित्य ती आठवित गोविंदा, नित्य ती आठवित गोविंदा, नित्य ती आठवित गोविंदा, करुणी या घरचा काम धंदा, करुणी या घरचा काम धंदा, रात्रंदिवस पडली हरीचा फंदा, हो राम राम, रात्रंदिवस पडली हरीचा फंदा, हो राम राम, रात्रंदिवस पडली हरीचा फंदा, हो राम राम. रात्रंदिवस पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, अशी अवस्था बनली. जनाबाई विठ्ठलमय झाली, रोमा रोमात भगवंताच्या नामाशिवाय काही दिसत नव्हतं. रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन, तिचा भक्तिप्रेमाचा जिव्हाळा, श्रद्धा, तिचं प्रेम भगवंतानं जनाबाईच्या घरात काम केली. पाहुनी तिचा तो भाव, पाहुनी तिचा तो भाव, देवाधी देव पंढरी रावत,
जनीचे काम करू लागे, जनीचे काम करू लागे, जनीचे काम करू लागे, रात्रीला येऊन या जागे, रात्रीला येऊन या जागे, रात्रीला येऊन या जागे, दळण दळी तसे जनी संगे हो राम राम, दळण दळी तसे जनी संगे हो राम राम, दळण दळी तसे जनी संगे हो राम राम। जनाबाई भांडे घासायला बसली तर देव भांडे धुवून घ्यायचा, जनाबाई दळायला बसली तिच्या बरोबर दळू लागायचा, साळी सडाव या काळी तर देव पुढं जाऊन उखळ झाडी। माझ्या माता पित्यानो जनाबाईला देव काम करू लागायचा, पाहून तिचा तो भाव देवाधी देव पंढरी राव, जनीशी काम करू लागे, जनीशी काम करू लागे, जनीशी काम करू लागे, रात्रीला येऊन या जागे, रात्रीला येऊन या जागे, रात्रीला येऊन या जागे, दळण दळी तसे जनी संगे हो राम राम, दळण दळी तसे जनी संगे हो राम राम, दळण दळी तसे जनी संगे हो राम राम। एके दिवशी प्रकार काय झाला, काय घडलं मंडळी, एके दिवशी प्रकार काय झाला, जनी संगे दळू लागला, जनी म्हण तसे ओबिला। दररोज रात्री जनाबाईला काम करू लागण्यासाठी देव जायचा, आणि रुक्मिणी मातेला असा संशय आला, ज्याच्या घरामध्ये पती रात्री मुक्कामाला नसेल त्याच्या घरामध्ये गोंधळ निर्माण होत असतो मंडळी, तसा पांडुरंगाच्या घरात गोंधळ निर्माण झाला। रुक्मिणी मातेला संशय आला, ही स्वारी रात्री जाते कुठं, आणि म्हणून रुक्मिणी मातेनं ठरवलं की आपण खात्री करून घ्यायची ही स्वारी बिघडली का काय। आणि देव जनाबाईला काम करू लागण्यासाठी निघालेला आहे, रुक्मिणी माता पाठीमागनं लपत छपत कुठं जाते हे पाहण्यासाठी रुक्मिणी माता निघालेली आहे। जनाबाईचं झोपडं गाठलं पांडुरंगानं, दळण काढलं होतं, जनाबाई दळायला बसली होती, काच्या कोच्या खाऊन देव बी दळायला बसला। जनाबाई ओव्या म्हणत आहे, देव पाठीमाग म्हणत आहे, जनाबाई पुढं म्हणत आहे, देव पाठीमाग म्हणत आहे। पांडुरंग माझा पिता ओवी म्हणत आहे जनाबाई, देव बी म्हणतो पांडुरंग माझा पिता, रुखमा बाई माझी माता, देव भी म्हणतो रुखमा बाई माझी माता। अरे ज्या सुखा कारणे देव मिळावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला। भक्ताचं प्रेम पाहून देव देव पण विसरून जातो मंडळी। अर्जुनासाठी सुभद्रा झाला, लक्षात असेल तुमच्यात, अर्जुनासाठी सुभद्रा झाला आणि अर्जुनाची इच्छा पूर्ण केली भगवंतानं। एवढा भक्ती प्रेमानं वेडा झालेला जगदात्मा जनाबाईच्या झोपड्यात येऊन भांडे घासतो, दळण दळतो, जनाबाई संगत काम करतो मंडळी। जनीशी काम करू लागे, जनीशी काम करू लागे, रात्रीला येऊन या जागे, रात्रीला येऊन या जागे, दळण दळी तसे जनी संगे हो राम राम, दळण दळी तसे जनी संगे हो राम राम, दळण दळी तसे जनी संगे हो राम राम। एके दिवशी प्रकार काय झाला, एके दिवशी प्रकार काय झाला, जनी संगे दळू लागला, जनी म्हण तसे ओविला, ऐकूनी देव दंग झाला, नाही शुद्धी राहिली त्याला। जनाबाई बरोबर दळू लागण्यासाठी हा जगदात्मा आलेला आहे, जनाबाई ओव्या म्हणत आहे, देव रंगून गेला, दंग झालात, जनाबाईच्या ओव्या ऐकण्यामध्ये दंग झालात। एके दिवशी प्रकार काय झाला, जनी संगे दळू लागला, जनी म्हण तसे ओविला, ऐकूनी देव दंग झाला, नाही शुद्धी राहिली त्याला। प्रांत काळ समय झाला, पाहुनी देव दचकला, पुजारी येतील पूजेला, मी नाही दिसलो तर त्याला। काकर आरतीचा टाइम झालेला आहे, तांबडं फुटलेलं आहे, कोंबड्यानं बाग दिलेला आहे, आणि मी जर मंदिरात दिसलो नाही तर सगळे पुजारी पंढरपुरात सांगत फिरतील की मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी।
मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मी नाही दिसलो तर त्याला होईल बोभाट सर्व लोकाला, असा विचार करूनी मनाला देव गडबडीने निघाला, तेवढ्यात तो प्रकार काय झाला, काय घडलं मंडळी? जनाबाई बरोबर दळू लागत असताना अंगावरची लाखो रुपयाची शाल रत्नानं जडवलेली आणि गळ्यातला नवरत्नाचा हार देवानं खुंटीला अडकून ठेवला होता, त्या गडबडीमध्ये ती शाल आणि हार तिथंच राहिला, तेवढ्यात तो प्रकार काय झाला, शालू आणि हार विसरलात। आणि जनाबाईची फाटकी वाकळ ज्याला गोदडी म्हणतो आपण ती अंगावर घेतली आणि हा जगदात्मा मंदिरामध्ये विटेवर जाऊन उभा राहिलेला आहे, तेवढ्यात तो प्रकार काय झाला, शालू आणि हार विसरला। घेऊन धनीची वाकळ मंदिरी नटला राम राम, मंदिरी नटला राम राम, मंदिरी नटला राम राम। घेऊन धनीची वाकळ मंदिरी नटला राम राम, मंदिरी नटला राम राम, मंदिरी नटला राम राम। पुजाऱ्यांनी उघडले द्वार, काकड आरतीसाठी पुजारी मंडळी आलेली आहेत, मंदिराचा दरवाजा उघडलेला आहे आणि आत प्रवेश केला पुजाऱ्यांनी, देवाकडे पाहिलं। पुजाऱ्यांनी उघडले द्वार, पाहिला रुक्मिणी वर राम राम, रुक्मिणी वर राम राम, रुक्मिणी वर राम राम। नाही शाल जोडी आणि माळ, गळ्यात नवरत्नाचा हार नाही, अंगावर असणारी ती लाखो रुपये किमतीची भरजरी शाल नाही, नाही शाल जोडी आणि माळ, अंगावरी दिसे वाकळ राम राम, दिसे वाकळ राम राम, दिसे वाकळ राम राम। एकमेका बोलती पुजारी, पुजाऱ्यामध्ये कुजबूज सुरू झाली, मंदिराला कुलूप नीट लावलं होतं का, देवाच्या अंगावरची शाल आणि नवरत्नाचा हार कुठाय? एकमेका बोलती पुजारी, कोणी केली देवाची चोरी राम राम, देवाची चोरी राम राम, देवाची चोरी राम राम। आणि या जनाबाईच्या जीवनातला प्रसंग, संत जनाबाई पुढे काय घडलं ते तुमच्या समोर सादर करीत आहे मंडळी संत जनाबाई। एकदा भजन करा सर्वजण, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, हे राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद। नमानंद महाराज। मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, 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 सावळा मुरारी माझा सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी। पुजाऱ्यांनी मंदिराचा दरवाजा उघडलेला आहे आणि पांडुरंगाकडे पाहिलं, देवाच्या अंगावरची लाखो रुपयाची रत्नानं जडवलेली शाल अंगावर दिसेना, गळ्यातला नवरत्नाचा हार नाही। पुजाऱ्यामध्ये चर्चा होऊ लागली, रात्री मंदिर कुणी बंद केलं होतं, कुलूप व्यवस्थित लावलं होतं का नाही, देवाच्या अंगावरची शाल आणि नवरत्नाचा हार कुठे गेला, अरे ही वाकळ कुठून आली, ही कुणाची वाकळ आहे, अशी चर्चा सुरू झाली। आणि तेवढ्यात एक पुजारी बोलला, देवाच्या अंगावरची वाकळ हातात धरली, ही वाकळ, अरे ही वाकळ त्या जनाबाईची वाकळ आहे। आणि जनाबाईकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालं,
सर्व पुजारी मंडळी जनाबाईच्या झोपड्याकडे निघाली आणि काय घडलं मंडळीत? पुजाऱ्यांनी उघडले द्वार, पाहिला रुक्मिणीवर राम राम, रुक्मिणीवर राम राम, रुक्मिणीवर राम राम। नाही शाल जोडी आणि माळ, अंगावरी दिसे वाकळ राम राम, दिसे वाकळ राम राम, दिसे वाकळ राम राम। एकमेका बोलती पुजारी, कोणी केली देवाची चोरी राम राम, देवाची चोरी राम राम, देवाची चोरी राम राम। तपास करून आले सकळ, समजले जनीची वाकळ राम राम, जनीची वाकळ राम राम, जनीची वाकळ राम राम। तेवढ्यात एकानं सांगितलं, ही वाकळ त्या जनाबाईची वाकळ आहे। समजले जनीची वाकळ राम राम, जनीची वाकळ राम राम, जनीची वाकळ राम राम। सर्वांनी केला विचार, आले जनी घरी राम राम, आले जनी घरी राम राम, आले जनी घरी राम राम। जनाबाई अंगणामध्ये उभा होती आणि त्या पुजाऱ्याने त्या जनाबाईला विचारलं, ए जने, ही वाकळ तुझीच का? जनाबाईनं वाकळ पाहिली, ही आपलीच वाकळ आहे, तिच्या लक्षात आलं। आणि जनाबाई त्या पुजाऱ्यांना म्हणत आहे, माझीच वाकळ आहे, कुठे मिळाली तुम्हाला? पुजारी म्हणतात, एवढ्यासाठीच मंदिरात हेलपाटे चालू होते, नाही का? माळ काय जपायची, तुळशीला पाणी काय घालायची, त्या गरुड खांबाला मिठी काय मारायची, नगर प्रदक्षिणा काय घालायची? जने, देवाची चोरी करण्यासाठी ही सगळी सोंग चालू होती तुझी। तुला देवाची भक्ती करायची नव्हती, भगवंतावर श्रद्धा नाही तुझी, तुला देवाची चोरी करायची होती, नाही का? कुठं आहे देवाच्या अंगावरची शाल? कुठं आहे देवाच्या गळ्यातला नवरत्नाचा हार? कुठं आहे? देवाची चोरी केलीस भामटे, असं म्हटल्यानंतर खाड खाड मुस्काडीत हनाव्यात असं जनाबाईला झालं। काय म्हणता तुम्ही, देवाची चोरी? मी? नाही नाही, असं अभद्र वेडं वाकडं काहीतरी बोलू नका। पांडुरंगाची चोरी मी कशी करे? त्या देवाच्या चरणावर सगळं आयुष्य वाहिलेलं आहे, हा देह पांडुरंगाच्या पायावर समर्पित केलेला आहे, मी देवाची चोरी कशी करेल? त्यावेळेला एक पुजारी जनाबाईच्या झोपड्यात घुसला आणि आत आल्याबरोबर खुंटीला अडकावलेली शाल आणि भगवंताच्या गळ्यातला नवरत्नाचा हार बघायला मिळाला। त्या आत आलेल्या पुजाऱ्याला शाल जोडी आणि ती माळ दिसली सत्वरी राम राम, दिसली सत्वरी राम राम, दिसली सत्वरी राम राम। देवाची चोरी मी कशी करेल? काय साध्वीच्या गप्पा मारतेस? ही शाल आणि हा नवरत्नाचा हार तुझ्या घरात कसा? जनाबाईनं शाल आणि हार पाहिला आणि खाली मान घातली। जनाबाई आबोल झाली, मंडळी आबोल झाली। पुजारी मंडळींनी जनाबाईला फरफटत नेलं संत नामदेव महाराजांकडे, कारण नामदेव महाराज पालक होते ना तिचे, तिचा प्रतिपाळ केला होता ना, सर्वस्वी जबाबदारी संत नामदेवांनी स्वीकारलेली होती आणि म्हणून तिची तक्रार नामदेव महाराजांच्याकडे नेली। संत नामदेवांना सांगण्यात आलं, नामदेवा, तुझ्या जनीनं पांडुरंगाची चोरी केली, विठ्ठलाच्या गळ्यातला नवरत्नाचा हार आणि देवाच्या अंगावरची शाल जनाबाईनं चोरली, तिच्या घरात मुद्देमालासकट आम्ही तिला पकडलेलं आहे। काय वाटलं असेल संत नामदेवाला? मंडळी, नामदेव महाराज जनाबाईकडे पाहतात आणि भिजलेल्या स्वरात, गदगदलेल्या आवाजात जनाबाईला विचारतात, जने, खरं आहे देवाची चोरी केलीस? काय कमी होतं तुला? लहान होतीस, तुझे आई वडील स्वर्गवासी झाले, मी सांभाळ केला तुझा,
तुला लहानाचं मोठं केलं, मागेल ते आणून दिलं, तुझा हट्ट पुरवला आणि देवाची चोरी केलीस, काळी मा लावलीस, परमार्थाला काळी मा लावलीस जने, काय केलंस हे? नामा म्हणे जने काग केली चोरी, बोलतसे खरी दासी जनी। जनाबाई म्हणत आहे, नामदेवा